मित्रांनो आपले स्वागत आहे इंग्लिश ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 8 इतिहास विषयातील पाठ क्रमांक 17 त्यामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण जालियनवाला बाग हत्याकांड याविषयी माहिती मिळवली होती। आज आपण खिलाफत चळवळ हा भाग अभ्यासणार आहोत। तर पहा तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलीफा म्हणजे धर्मप्रमुख होता। पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते। युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफांच्या साम्राज्यात धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले। पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही, त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली। खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी ही चळवळ सुरू केली, तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात। या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वतीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले, त्यामुळे गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला। विद्यार्थी मित्रांनो पहा खिलाफत चळवळ काय आहे। तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातील मुस्लिमांचा खलिफा म्हणजे धर्मप्रमुख होता। पहा तुर्कस्तानमध्ये एक सुलतान होता आणि हा जगभरातील म्हणजे जे काही जगभरामध्ये मुस्लिम आहे त्यांचा खलिफा, खलिफा म्हणजे काय धर्मप्रमुख होता। पहिल्या महायुद्धात तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होते। आणि पहा पहिला जो महायुद्ध झालं होतं तर त्या पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तान हा इंग्लंडच्या विरोधी गटात होता म्हणजे आणि युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफांच्या साम्राज्यात धक्का लावण्यात येणार नाही असे आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिले। आणि पहा युद्धात भारतीय मुस्लिमांचे सहकार्य मिळवायचे होते ब्रिटिश सरकारला, आणि ते मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने असं जाहीर केले की पहिलं महायुद्ध संपल्यानंतर जे काही खलिफाचं साम्राज्य आहे त्याला आम्ही कोणताही धक्का लावणार नाही किंवा कोणतीही हानी पोहोचणार नाही हे आश्वासन कोण दिलं होतं, खुद इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी। पण युद्ध समाप्तीनंतर इंग्लंडने हे आश्वासन पाळले नाही। पहा युद्ध संपले आणि संपल्यानंतर इंग्लंडने हे जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पाळले नाही, त्यामुळे मुस्लिमांमध्ये संतापाची लाट उसळली। आणि ब्रिटिशांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं नसल्यामुळं यामुळे मुस्लिमांमध्ये काय झालं संतापाची लाट उसळली। खलिफाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुसलमानांनी जी चळवळ सुरू केली तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात। पहा ते खलिफा होते त्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी एक चळवळ सुरू केली होती, तिला खिलाफत चळवळ असे म्हणतात। या प्रश्नावरून जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वतीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले। आणि पहा गांधीजींना काय वाटलं, जर हा जो प्रश्न आहे खिलाफत चळवळीचा जो प्रश्न आहे यावरून जर आपण हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्र यायचं आणि एकच राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर जे ब्रिटिश सरकार आहे ते निश्चितच वतीवर येईल असे गांधीजींना वाटू लागले, त्यामुळे गांधींनी काय केलं की जी खिलाफत चळवळ होती या खिलाफत चळवळीला पाठिंबा जाहीर केला। सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला। या काळात हिंदू मुस्लिम ऐक्य विशेषत्वाने दिसून आले आणि गांधीजींनी खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्यानंतर सरकारशी असहकार करण्याचा गांधीजींचा जो प्रस्ताव होता तो खिलाफत कमिटीने मान्य केला। पहा गांधीजींनी काय त्यांना पाठिंबा दिल्यानंतर गांधीजींनी त्यांच्यासमोर कोणता प्रस्ताव ठेवला होता, इंग्रजांना असहकार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि हा प्रस्ताव खिलाफत कमिटीने मान्य केला। आणि या काळामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले म्हणजे इंग्रजांनी जे फोडा आणि राज्यकारा हे तत्व राबवले अवलंबले होते ते तत्व या ठिकाणी त्यांची कमी झाले आणि परत एकदा हिंदू मुस्लिम या ठिकाणी काय झाले एकत्र आले। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा असहकार चळवळ, असहकार चळवळी मागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन भारतीयांच्या सहकार्यावरच अवलंबून आहे। जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाची संपूर्ण असहकार पुकारला तर ते कोसळून पडेल या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले। 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले। या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली। असहकाराच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजीकडे सोपवण्यात आली। या ठरावानुसार शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू, सरकारी शाळा, महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला। तर विद्यार्थी मित्रांनो पहा असहकार चळवळ काय, असहकार चळवळी मागे गांधीजींची अशी धारणा होती की भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावर अवलंबून आहे। म्हणजे आपण जोपर्यंत ब्रिटिशांना सहकार्य करत आहोत, त्यांचे सर्व कायद्यांचे पालन करत आहोत, त्यामुळे ब्रिटिशांचं सरकार आपल्या भारतावर आहे
जर भारतीय आणि ब्रिटिश शासनाची संपूर्ण असहकार पुकार लागला ते कोसळून पडेल आणि आपण जर कोणते त्यांचे नियम पाळले नाही कायदे पाळले नाही त्यांना कोणत्याही बाबतीत जर सहकार्य केले नाही तरी ब्रिटिशांचे सरकार काय होईल आपोआप कोसळून पडेल या उद्देशाने त्यांनी जनतेला असहकार चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले आणि मग म्हणून गांधीजींनी असहकार चळवळ सुरू करून सर्व जनतेला असं आवाहन केले की तुम्ही काय करा असहकार चळवळीमध्ये सहभागी व्हा. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. या अधिवेशनात चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. असहकाराच्या सर्व सूत्रे गांधीजीकडे सोपवण्यात आली आणि 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचं अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरलं होतं आणि या अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी मांडलेल्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी. जे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास यांनी हा जो असहकाराचा ठराव होता तर त्यांनी मंजुरी दिली आणि असहकारच्या चळवळीची सर्व सूत्रे गांधीजीकडे सोपवण्यात आली. या ठरावानुसार शासकीय कार्यालय न्यायालय परदेशी वस्तू सरकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आणि यानुसार काय झालं पहा हा जो असहकाराचा ठराव पास झाला यानुसार कार्यालय म्हणजे सरकारचे जेवढे कार्यालय त्या ठिकाणी कोणी जायचं नाही तिथं काम करायचं नाही त्याला कोणता प्रतिसाद द्यायचा नाही. न्यायालय ब्रिटिशांची जी न्यायालय त्या ठिकाणी कोणी न्याय मागायला जायचं नाही. परदेशी वस्तू कोणीही परदेशी वस्तू ब्रिटिशांची जी वस्तू आहे ती कोणी खरेदी करायची नाही आणि सरकारी शाळा ब्रिटिशांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये कोणी आपले विद्यार्थी पाठवायचे नाही. महाविद्यालय आणि जे काही महाविद्यालय असतात त्यामध्ये सुद्धा कोणी शिक्षण घेण्यासाठी जाणार नाही यांच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. म्हणजे या सर्व गोष्टीवर बहिष्कार घालण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण असहकार चळवळ कशा पद्धतीने तिची चतुरी होती आणि तिचं नेतृत्व गांधीजींकडे होतं आणि कोणकोणत्या गोष्टीवर बहिष्कार घालण्यात आला हा भाग अभ्यास केले. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यास करू. थँक्यू.